बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीमध्ये भेट घेतली आहे. रवींद्र चव्हाण यांनी महामार्गावर कणकवली वागदे इथं काल झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान अचानक आमदार वैभव नाईक यांची एंट्री झाली. वैभव नाईक यांनी दमदार एंट्री करत रवींद्र चव्हाण यांच्याशी थेट हस्तांदोलन केलं आणि त्यांचं स्वागत केलं. पाहणीच्या वेळेला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अचानकपणे येण्यानं मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील आश्चर्यचकित झाल्याचं दिसलं. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यानंतर एक यांनी देखील रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडण्यासाठी दोन पूल उभारले जातील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणला पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोयना बॅकवॉटरवर भव्य पूल उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र ही घोषणा करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी कोयना आणि कंदाटी खोऱ्यातल्या पुलांबरोबरच विविध विकास कामांसाठी ऑन द स्पॉट निधी मंजूर केलाय. या दोन पुलांसाठी त्यांनी 450 कोटींचा निधी मंजूर केला. त्याचबरोबर महाबळेश्वर इथं पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आणि तशा सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 214 कोटींचा निधी मंजूर केलाय. महाबळेश्वरमध्ये आपल्याला जे पार्किंगचा विषय आहे त्याला देखील पैसे नगर विकासमधून मी दोन ठिकाणी आपल्याला पार्किंग करता येईल. रे गार्डन आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला नगर विकासमधून पैसे देण्यात येईल करण्याचा देखील सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर जे आपलं दोन जे आपटी दाकोळा हे जे पूल आहे आणि दुसरं कास बामोली दरे हा जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो पूल होईल त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे आपले जो दाकोळा जो रस्ता आहे पर्यटक मोठ्या प्रमाणावर खाली जातात आणि त्यामुळे जो रस्ता अरुंद आहे त्याचं रुंदीकरण देखील आपण घेतलं, त्याला देखील पैसे मंजूर केले नाही. एकनाथ शिंदे गट मुंबईमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची माहिती समोर आलेली होती पण या बातमीचं खंडनही करण्यात आलं. यानंतर आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यातच असणार असल्याचं स्पष्ट झालंय. ठाण्यात टेंभीनाका इथल्या धर्मवीर आनंद दिघे यांचं निवासस्थान आणि कार्यालय हेच शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं मुंबईतील पहिले विभागप्रमुख म्हणून यशवंत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्ती जाहीर करताना शिंदे गटानं जे पत्र प्रसिद्ध केलंय त्यात त्यांचं मध्यवर्ती कार्यालय ठाणे टेंभीनाका इथला आनंद आश्रम असा पत्ता लिहिण्यात आलेला आहे.